नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रा या प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपण पी टू पी प्रॅक्टिस टू परसिस बॅच बद्दलची बेसिक माहिती बघणार आहोत. तर थोडक्यामध्ये खूप जणांचं कन्फ्युजन असतं की सर ही ठोकताळे बॅच काय आणि पी टू पी बॅच काय. ठोकताळे बॅच जी आहे ती प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचं लॉजिकल अनालिसिस आहे. आणि पी टू पी जी आहे प्रॅक्टिस टू परसिस नावाची बॅच ही कम्प्लिटली नवीन प्रश्न जे आपण तयार केलेत आयोगाच्या प्रश्नांना धरून त्या प्रश्नांसाठीची बॅच आहे. बेसिक हा डिफरन्स आहे. प्रॅक्टिस टू परसिस मध्ये नवीन प्रकारचे प्रश्न जे आयोगाच्या प्रश्नाला धरून आहे त्याची प्रॅक्टिस साठीची बॅच आहे. आता बघा थोडक्यामध्ये त्याची पार्श्वभूमी काय आहे. तर आपण काय केलं होतं की चॅनलवर सुरुवातीला एकदम स्टार्टिंगला टेलिग्राम चॅनलवर करंटचे क्वेश्चन टाकायला सुरुवात केली आणि मग ते करंटचे क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना आवडले. काही विद्यार्थ्यांनी मला सजेस्ट केले की सर एक काम करा, काही पैसे घ्या, 2-5 पैसे शिल्लक घ्या, पण काय करा सगळे प्रश्न एका ठिकाणी द्या जेणेकरून आम्हाला काय होईल की ते सोडवता येतील आणि त्यातल्या चुकीच्या गोष्टी नोट डाऊन करता येतील. मग आपण काय केलं एकदम सुरुवातीला नॉमिनल 100 रुपये काहीतरी फीस ठेवली होती आणि एक करंटची आपण बॅच सुरू केली. जे सगळे चॅनलवर टाकलेले प्रश्न तयार केले एकत्र आणि ते टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये टाकायला सुरुवात केली. त्याला इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळाला सगळे विद्यार्थी म्हणले सर अजून याला थोडं डेव्हलप करा. मग आपण एक 1000 प्रश्न करंटचे जे खूप इम्पॉर्टंट आहेत मागच्या एक वर्षातले ते आपण कव्हर करायचा प्रयत्न केला जेव्हा परीक्षा पोस्टपोन झालेली नव्हती तेव्हा. तर त्या बॅचला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. फॉर्च्युनेटली परीक्षा पुढे गेली. अजून सगळ्यांची डिमांड आली की सर अशाच पद्धतीनं जीएस साठी पण काय करा की प्रॅक्टिस टू परसिसच्या बॅचेस तयार करा. मग आपण इकॉनॉमीची बॅच आणली. इकॉनॉमीला तर प्रचंड म्हणजे इकॉनॉमीने करंटच्या वर जाऊन एक लेवल नेऊन ठेवली. इव्हन टॉपर्स जे इकॉनॉमीचं पहिलं ऍडमिशन जे होतं ना ते ज्यांना 2022 मध्ये पण एक पोस्ट आहे 2023 मध्ये पोस्ट आहे त्यांनी पहिलं ऍडमिशन घेतलं होतं. इतकं त्याच्यामध्ये ट्रस्ट डेव्हलप झाला होता सगळ्यांचा प्रॅक्टिस टू परसिस मध्ये. आता ऑलमोस्ट सगळे टॉपर्स जे आहेत 2024 ची तयारी करणार आहे. खूप लोकांनी ती बॅच सबस्क्राईब केलेली आहे प्रॅक्टिस टू परसिस जी आहे. मग अशा पद्धतीनं काय केलं आपण जिओग्राफी चालू केलं. मग आता बाकीच्या विषयांचं पण जे आहे इन्साइड मी डेव्हलपमेंट आपण चालू केलेलंच होतं की आपलं राहिलं होतं जनरल सायन्स आणि पॉलिटी ते पण आता आपण चालू करत आहोत. त्यामुळे आता प्रॅक्टिस टू परसिस नावानं राज्यसेवेसाठी ऑल जीएससी बॅच पण आपण लॉन्च केली आहे. राज्यसेवा प्रॅक्टिस टू परसिस ऑल जीएस. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट नमूद करतो जे मॉडर्न हिस्ट्रीचे प्रश्न आहेत ते कंबाईनला जे प्रश्न आहेत तेच सेम राहतील आणि जे महाराष्ट्र जिओग्राफीचे प्रश्न आहेत जे कंबाईनला राहतील तेच राहतील. कारण महाराष्ट्र जिओग्राफीला तसंही राज्यसेवेमध्ये एखाद दोनच प्रश्न येतात त्यामुळे ते कंबाईनचे घेतले. अदरवाईज कंबाईनचे प्रॅक्टिस टू परसिस आणि राज्यसेवेचे कम्प्लिटली वेगळे प्रश्न आहेत. कंबाईनचे प्रश्न काढताना कंबाईनला आपण डोळ्यासमोर ठेवले, राज्यसेवेचे प्रश्न काढताना राज्यसेवेला डोळ्यासमोर ठेवले. दोन्ही प्रॅक्टिस टू परसिस ह्या कम्प्लिटली वेगळ्या बॅचेस आहेत. राज्यसेवा प्रॅक्टिस टू परसिस ऑल जीएस, संयुक्त पूर्व गट ब गट क ऑल जीएस पी टू पी ही वेगळी बॅच आहे. राईट, हा बेसिक त्याच्यामधला जो फरक आहे की प्रॅक्टिस टू परसिस्ट आणि सब्जेक्ट वाईज अप्रोच किंवा टोकताळे बॅच मध्ये काय फरक आहे. आता याच्यामध्ये काय केलं आपण की ह्या बॅच मध्ये नेमकं आपण काय करतो की टेलिग्रामला एक ग्रुप बनवतो ज्या ग्रुपवर आपण डेलीच्या डेली ठरवून क्वेश्चन्स टाकतो. आता हे क्वेश्चन्स टाकल्यानंतर तुम्हाला टेलिग्रामवर प्रश्न सोडवता येतात. बेसिक आयडिया काय माहितीये का की टेलिग्रामवर एखादा प्रश्न सोडवला आपण आणि तो आपला चुकला की आपल्या लक्षात राहतो अरे हा माझा प्रश्न चुकला होता. आणि टेलिग्रामचा बेस्ट वे वापर काय माहितीये का, तुम्ही समजा मेसवर गेलात आणि थोडा वेळ जेवणाला वेटिंग आहे, पटापटा पटा एक 10-15 प्रश्न आपण सोडवून टाकले, कुठतरी दुसऱ्या ठिकाणी चाललाय, चहा प्यायला चाललाय, जाता जाता बरंच अंतर आहे, पटापटा पटा प्रश्न सोडवले, चहा पिताना डिस्कस केले, म्हणजे जो वेळ तुमचा नॉन प्रोडक्टिव्ह आहे त्या नॉन प्रोडक्टिव्ह वेळेला प्रोडक्टिव्ह करण्याचं काम प्रॅक्टिस टू परसिस ही बॅच करते पहिली गोष्ट. दुसरी, जेव्हा आपण कंबाईनचा विचार करतो तेव्हा 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न, तर सगळ्यात महत्वाचं काय असतं तर क्वेश्चनची प्रॅक्टिस करणे आणि क्वालिटी क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवणे. आणि नेमकं हेच आपण केलं की प्रॅक्टिस टू परसिस मध्ये एकदम क्वालिटी प्रश्न दिलेत जे आतापर्यंत कुठेही टेस्ट सिरीज मध्ये कधीही तेवढ्या लेवल बघायला मिळाले नाही असा रिव्ह्यू टॉपर्सने आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आपण एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो की नो मॅच म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न कोणी कधीही बघितलेले नाहीत. आणि युजली टेस्ट सिरीज मध्ये काय असतं कट कॉपी पेस्ट करतात क्वेश्चन बनवणारे आणि टेस्ट मध्ये टाकतात. प्रत्येक प्रश्न हा नवीन बदललेला आहे, बनवलेला आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये एक प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा रेफरन्स त्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हाला तो आयोगाचाच फील येणार प्रश्न सोडवताना. आणि टेलिग्रामवर ठेवण्याचं कारणच तेवढं आहे की एक तर कन्व्हिनियंट आहे, दुसरं चुकल्यानंतर आपल्याला ते लक्षात राहतं. आणि सेम गोष्ट बघा तुम्ही, आपण 11वी 12वीला सीईटी करत असताना एन नंबर ऑफ क्वेश्चन आपण सोडवतो त्यामुळे आपल्याला इतके युज टू होतं की पेपरमध्ये आपला स्कोर पण चांगला राहतो. इथे पण तेच गरजेचं आहे. शेवटी परीक्षा ही ऑब्जेक्टिव्हची आहे, बरोबर आहे. जेवढी जास्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची प्रॅक्टिस करू तेवढा परीक्षेत फायदा होणार, ही गोष्ट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी ज्या आहेत, आता हे टेलिग्रामवरचे आपले प्रश्न झाले की ते तुम्ही सोडवले.
आता ह्या प्रश्नांची तुम्हाला जेव्हा रिव्हिजन करायचे असते तेव्हा एक परीक्षेच्या एक महिना आधी आपण काय करूयात, पीडीएफ देऊयात, ज्या पीडीएफ मध्ये प्रश्न पण असेल खाली सोल्युशन पण असेल, आणि त्याच्या आधी आपण हा प्रश्न आणि ते सोल्युशन जे याच्यावर एक एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी स्वतः प्रत्येक विषयाचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ बनवत आहोत. डेमो व्हिडिओ जो आहे इकॉनॉमीचा एक 10-15 प्रश्न आणि त्याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी ऑलरेडी युट्यूबवर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे एक प्रकारची ही चांगली टेस्ट सिरीज आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न डिस्कस होणार आहे. टेस्ट सिरीज मध्ये तरी प्रत्येक प्रश्न डिस्कस होत नाही, प्रश्न सोडवायचा, रिवाईज करायचा, व्हिडिओ बघायचा, त्यातून अजून नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला किंवा बघायला मिळणार आहेत. याच्या ज्या पीडीएफ आहेत त्या डाउनलोड करता येणार आहेत, प्रिंट करता येणार आहेत. फक्त आता आपण असं ठरवलंय, पूर्वी मी बरेचसे अपलोड पण केलं तर तेव्हा वापस काढून घेतल्या की पोरं काय करू लागले, पीडीएफ वरच प्रश्न सोडवू लागले, त्याचा जास्त फायदा होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या. कारण खाली लगेच सोल्युशन आहे, तर आपण काय करतोय टेलिग्रामवरच सोडवायला देतोय. रिव्हिजनसाठी पीडीएफ आपण देणार आहोत ती शेवटी शेवटी, आणि सुरुवातीला तर आपलं पीडीएफचं काही ठरलेलं नव्हतं करंट वगैरे, तर नंतर आपण तयार केली आणि ती पीडीएफ इतकी हिट झाली 1000 प्रश्नांची की प्रचंड. आणि त्याचं कारण पण एक होतं की समाज कल्याणमध्ये 5-6 प्रश्न ऍज इट इज त्या आपण काढलेल्या प्रॅक्टिस टू प्रश्न परसिसच्या क्वेश्चनला धरून किंवा जशाला तसे आले. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती प्रॅक्टिस टू परसिस मध्ये, आता बरेच लोक काय करतात की 10-10 प्रश्न आमचे आले किंवा 8-8 प्रश्न आले, त्याच्यामध्ये एक गोष्ट असते त्यांनी दिले असं 10,000 प्रश्न, त्यातले 8 येणं साहजिक आहे. आपण देतोय 1000 प्रश्न, त्यातले 5-7-8 प्रश्न येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मिनिमम इनपुट मॅक्झिमम आउटपुट या तत्वांवर आपण बसवतोय की मॅक्झिमम रिफ्लेक्शन झालं पाहिजे, पण खूप जास्त करून नाही, थोडं केलंय. आता कधीही कुठे गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, उद्या मलाही प्रश्न विचारताना तुम्ही म्हणताना तुमच्या याच्यातून इतके आले तर किती केल्यावर किती आले पर्सेंट मध्ये बोललो पाहिजे. एक साधारण की तुम्ही 1% रेश असेल तर खूप चांगला आहे, म्हणजे 1000 मधून साधारण बघा किती प्रश्न. तर युजली काय होतं की बाहेर मार्केटमध्ये समजा एखादं इयरबुक आहे त्याच्यामध्ये 10,000 फॅक्ट आहेत, आणि 10,000 फॅक्ट मधल्या 10 येणं काही विशेष गोष्ट नाही. 1000 फॅक्ट दिल्यात, 1000 मधल्या 10 आल्या, व्हेरी गुड, की तुमचा हिट रेशो चांगला आहे, 10,000 तुम्हाला लक्षात ठेवायलाही बरं पडणार. 10,000 लक्षात ठेवणं शक्यच नाही, ह्युमनली इम्पॉसिबल आहे, त्यामुळे ह्या पण गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की ऍडिशनल जे सॉरी याचे जे सोर्सेस आहेत सगळे ऑथेंटिक सोर्सेस आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट किंवा एमपीएससी जे रेफर करते ऑलमोस्ट तेच सोर्सेस आहेत, त्यावर सर्च करून करून ते शोधलेत की आयोगानं कुठून हा प्रश्न सेट केला होता, कट कॉपी पेस्ट जिथून झाला ना तो सोर्स, मग त्याच्या आजूबाजूची जी माहिती आहे ना ती आपण बॅचमध्ये देतोय. भले ही कंटेंटची बॅच नाहीये पण या बॅचमध्ये व्हॅल्यू ऍडिशनचं भरपूर कंटेंट, ते पण एकदम क्वालिटी कंटेंट आपण ऑलरेडी इकॉनॉमीला ऍड केले, ज्योग्राफीला ऍड करणं चालू आहे. इकॉनॉमीचे सॅम्पल पीडीएफ तुम्हाला दिली आहे, ज्योग्राफीचे ऑथेंटिक सोर्सेसची हा प्रश्न कुठून आला कुठल्या सोर्समधून आला त्याची पीडीएफ पण आपण चॅनलवर टाकली होती, ती पण तुम्ही बघू शकता. आणि आता याच्यामध्ये फक्त राज्यसेवेमध्ये एक टेक्निकल अडचण अशी येते की आपण सुरुवातीला इकॉनॉमी करंट दिली, इकॉनॉमी दिली, ज्योग्राफी दिली, आता आपण ऑल जीएसटी बॅच आणतोय, जुन्या मुलांनी कसं करायचं, तर त्यासाठी मी काहीतरी सोल्युशन काढतो, एखादा कुपन कोड किंवा काय बाकीच्या गोष्टी करता येतील. टेक्निकल गोष्टींची जास्त काळजी करू नका. आता ह्या बॅचची अजून सगळ्यात मोठी विशेषता काय माहितीये का, आतापर्यंत कसं झालं आपली एक थीम बॅच होती ना त्याच्यामध्ये आपलं नियोजन कुठेतरी ढासाळलं आणि परीक्षा पोस्टपोन होत त्या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या नाही. आता आपण एक गोष्ट ठरवलेली की प्रत्येक गोष्ट टाइम बाउंड करायची, की ह्या दिवशी ह्या टॉपिकचे प्रश्न येणार टाइम बाउंड आणि एकदम सायंटिफिकली डिझाईन. सायंटिफिकली डिझाईन या अर्थानं की कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत, मग त्याच्यावर किती प्रश्नांची प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याला किती वेळ दिला पाहिजे, एखाद्या टॉपिकला 2 दिवस द्यायचे का 1 दिवस द्यायचा हे आपण ठरवलंय. दुसरी गोष्ट सायंटिफिक या अर्थानं की काही ठराविक टॉपिक करून झाल्यानंतर आपण रिव्हिजनसाठी वेळ देतोय, म्हणजे कंबाईनचा शेड्यूल बनवताना आपण 7 ऑक्टोबरला सुरू केला आणि 11 डिसेंबरला संपवतोय, की तिथून पुढे कमीत कमी तुम्हाला एक 25 दिवस तरी रिव्हिजनसाठी परत मिळाले पाहिजे. या अनुषंगानं मध्ये पण रिव्हिजन असणारच आहे, एखादा विषय झाल्यानंतर 2 दिवस रिव्हिजन आहे, टॉपिक संपल्यानंतर 1 दिवस रिव्हिजन आहे. तर टाइम बाउंड सायंटिफिकली डिझाईन रॅपिड रिव्हिजन मॉड्यूल जे आहे ते म्हणजे प्रॅक्टिस टू परसिस P2P, राईट. तर आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे कुठल्या टॉपिकला किती प्रश्न विचारलेत आयोगानं याला अनुसरून आपण प्रश्न काढलेत, विनाकारण जास्तही प्रश्न आहेत आणि विनाकारण कमी पण प्रश्न नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जी विद्यार्थ्यांना खूप आवडली, ज्योग्राफी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023ला खूप सारे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते, रिझन बेस्ड क्वेश्चन्स होते, आणि सेम तीच गोष्ट आपण रिफ्लेक्ट करायचा प्रयत्न केलाय. खूप कन्सेप्च्युअल प्रश्न आपण याच्यामध्ये विचारले, इव्हन काही मुलं म्हणले की सर काही प्रश्न आमचे चुकतात, पण प्रश्नांची क्वालिटी खूप चांगली आहे, आम्हाला थोडा अभ्यास वाढवण्याची गरज आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करण्याची गरज आहे, त्यामुळं ती एक गोष्ट आहे की कन्सेप्च्युअल क्वेश्चनवर खूप
भर आहे, कट कॉपी पेस्ट क्वेश्चन नाही, काहीतरी काढायचं म्हणून इकडचं तिकडचं फॅक्ट उचलायचं आणि अवघड प्रश्न करायचा, हा फालतूपणा आपण केलेला नाहीये. आणि भूगोलाची काठिण्य पातळी सगळ्यांना माहिती, दिवसेंदिवस वाढत चाललीत, त्या अनुषंगानं एक प्रेडिक्शन किंवा अँटिसिपेशन करून आपण प्रश्न काढत आहोत. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आपण काय केली की थोडस सोर्सेस स्कॅटर्ड असतात, विस्कळीत असतात, म्हणजे थोडे एजीसी लॉंग मधून करा, एनसीटून करा, स्टेट बोर्डातून करा, ते माजी दूषण मधून करा, ते सविंदर सिंग मधून करा, आपण काय केलं त्याला कन्सोलिडेट केलं, हे सगळ्या गोष्टी एकत्र आणल्या, बाबा हा एनसीआरटी मधली ही गोष्ट चांगली आहे, जीसी लॉंग मधली ही गोष्ट आहे, आणि त्या एकत्र करून देण्याचा प्रयत्न तुम्हाला केला, ते पीडीएफ मध्ये तुम्हाला दिसेलच. आणि प्रत्येक विषयाला, सॉरी, ज्या मार्केटमध्ये क्लास नोट्स असतात किंवा मार्केटमधले जे काही सोर्सेस आहेत, तर त्याच्या पलीकडे जाऊन एक थोडी मेहनत घेण्याचा आपण प्रयत्न केलाय. की बरेच लोक क्लास कसं करतात किंवा त्यांच्या नोट्स काय असतात, देसलेतून काय काढलं, कोळंबेतून काय काढलं, इकडून काय काढलं, तिकडून एकत्र चांगलं लिहिलं की झालं, भारी नोट्स झाल्या, असा प्रकार आपण केलेला नाहीये. एखादी गोष्ट जी आहे ज्याला परीक्षेत मागच्या वेळेस काय प्रश्न विचारला, यावेळेस त्यासाठी काय करावं लागणार आहे, ती कुठेतरी शोधून काढून एका ठिकाणी आपण कंपाईल केलेलं आहे, राईट. त्यामुळे ही मेहनत तुम्ही विसरू नका. प्रॅक्टिस टू परीक्षेच्या बाबतीमध्ये प्रचंड मेहनत त्या ठिकाणी घ्यावी लागलेली आहे. कदाचित तुम्हाला फीस जास्त वाटत असेल 200-300 रुपये, पण ती जी मेहनत आहे त्याच्या पुढे मला असं वाटतं हे काहीच नाहीये. हा जो प्रॅक्टिस टू परीक्षेचा इनिशिएटिव्ह राज्यसेवेच्या 6 महिने आधी आला असताना एका विषयाला 1000 रुपये पण देण्याची सगळ्यांनी तयारी ठेवली असते. बघा मी काय सांगतो, फार काळजीपूर्वक सांगतो, तेवढ्या क्वालिटीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. आणि प्रत्येक विषयाचे ठरवलेत आपण, राज्यसेवेला ज्योग्राफीचे आणि एन्व्हायरमेंटचे 300 प्रश्न, इकॉनॉमीचे 210 प्रश्न, संयुक्तला ज्योग्राफीचे आपण जवळपास 360 प्रश्न देतोय, कारण त्यात महाराष्ट्र ज्योग्राफीचे पण बरेचसे प्रश्न आहेत. आणि याच्यासोबत दर्जेदार प्रश्न आणि सखोल विश्लेषणातून एक महत्वाच्या टॉपिकची तुम्ही चांगली रिव्हिजन व्हावी, हा एक महत्वाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर पीवायक्यू लॉजिकली सोडवले एका टॉपिकचे की एका विषयाचे, त्या विषयाचं बेसिक कंटेंट तुम्ही रिवाइज केलं, त्यासाठी प्रॅक्टिसचे प्रश्न तुम्हाला P2P मधून दिले, 3 गोष्टी झाल्या की संपला विषय. याच्या बाहेर तुम्हाला काहीच करायची गरज नसते. अभ्यास ज्याला म्हणतो ना आपण, विज्ञानचा अभ्यास करायचा, विज्ञानच्या पीवायक्यूचं अनालिसिस बघितलं, लॉजिकली कसं सोडवायचं बघितलं, त्याचं बेसिक कंटेंट आपण अभ्यास केला, त्याच्यावरचं प्रॅक्टिस प्रश्न सोडवले, याच्या व्यतिरिक्त अजून अभ्यासामध्ये काही नसतं. तर प्रश्नांची भाषा आणि रचना ही एक्झॅक्टली एमपीएससीला मॅच करण्याचा प्रयत्न केला. जसे ते जोड्या लावाचे टाकतात, जसे ते शब्द वापरतात, जसे पर्याय देतात, अगदी तसे तंतोतंत फॉन्ट, ऍक्च्युली तो सध्या आपण त्याच्यावर काम करतोय, तो बाहेरचा फॉन्ट थोडा मॅच करतो, 700 सिरलिपी काहीतरी आहे तो, 703 का 704 काहीतरी, तर तो पण आपण मॅच करायचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला तो आयोगाचा फील आला पाहिजे. तर थोडक्यामध्ये यशाचा मंत्र आणि अभ्यासाचे तंत्र म्हणजेच प्रॅक्टिस टू परसिस्ट, P2P आहे. प्रॅक्टिस टू परसिस्ट गिव्हिंग द लीड दॅट यू नीड. तुम्हाला 100% ऍडव्हान्टेज या बॅच मधून किंवा इनिशिएटिव्ह मधून देण्याचा प्रयत्न आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही अडचण असेल तर आपलं युट्यूब चॅनल जे एमपीएससी मेड सिम्पल, जे टेलिग्राम चॅनल आहे, ऍपवर डेमो व्हिडिओ, डेमो PDF वगैरे दिलेले आहेत, किंवा तुम्ही आपला जो काय नंबर आहे 8788657440 याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करून विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.